माझे नाव रोशन मोतीराम पाथोडे, दत्तुरा येथील रहिवासी असून मी सहाय्यक कृषी अधिकारी व RCF यांनी आयोजित केलेल्या खरीप हंगाम ऑनलाईन बीज प्रक्रिया स्पर्धामध्ये सहभाग घेतलेला आहे. मी या धान या बियाण्याची बीज प्रक्रिया करून पेरणी करणार आहे. त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे ती एक गोंडपाट घ्यायची, त्यामध्ये 1 किलो बियाणे आणि बियाण्यामध्ये 3 ग्राम बुरशी, 3 ग्राम थायरम आणि 25 ml बायोला यांचे मिश्रण झाल्यावर आपल्याला अर्धा तास सुकवायचं आहे आणि सुकून झाल्यावर आपल्याला ती पेरणी करायची आहे. याचे आपल्याला फायदे खालीलप्रमाणे दिसून येतील. बीज प्रक्रियेमुळे बियाण्यांची उगवण क्षमता वाढते, बुरशीनाशक रोग कडा करपा यांचा प्रादुर्भाव कमी होतो, बायोलामुळे जमिनीत पडून असणारे अविद्राव्य स्फुरत पिकाला मिळते, त्यामुळे रासायनिक खताच्या वापरामध्ये 25 ते 30% बचत होते, रोग व किडीचे प्रतिकार क्षमता वाढते व पिकाची जोरदार वाढ होते.